आज आम्ही जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना एक निवेदन दिले आहे का तर गेल्या अनेक दिवसापासून पोलीस अधीक्षक यांना भेटून सुद्धा जिल्हाधिकारी यांना सुद्धा भेटून वारंवार फोनवर सुद्धा सांगून सुद्धा त्यांचं काय कानावर जात नाही। जिल्ह्यात वाळूची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे। आज विविध योजनेच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना जे त्यांच्या घरकुलाचं बांधकाम चालू आहे त्यांना रेती मिळत नाही, आवाच्या सव्वा त्यांना भावाच्या रेती घ्यावं लागते, तरी सुद्धा शासन काय त्यांना मदत करत नाही। त्याचबरोबर दारूची विक्री खुल्या या जिल्ह्यातली जी मोठी मोठी गावं आहेत, मग ती हत्ता असो, पानकर्णे गाव असो, कवठा असो, बाळापूर असो किंवा जवळा बाजार असो किंवा हट्टा असो किंवा हिंगोली शहर असो कळमनुरी शहर असो, या भागात खुलेआम दारूची विक्री होऊ लागली। त्याचबरोबर मटक्याचा एवढा सुळसुळाट झाला आहे की मटका छोट्या छोट्या पानटपऱ्यावर सुद्धा मिळू लागला आहे। आमच्या डिग्रस सारख्या एका छोट्याशा गावात सुद्धा मटका चालतो, कणगाव नाक्यात मटका चालतो, त्यावर अंकुश आपल्या जिल्हा पोलिसांचा नाही। म्हणून आज आम्ही त्यांना निवेदन दिलं की सोमवारपर्यंत तुम्ही पूर्ण 100% अवैधंदे बंद नाही केले तर भारतीय जनता पार्टीमार्फत मोठं आंदोलन आम्ही उभं करणार आहोत आणि त्याचे परिणाम जे का होतील त्याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकावर राहील।